नमस्कार, मी डॉक्टर सुमेधा हर्षे अकोल्याहून. रंगगंध कलासक्त न्यास 40 गाव द्वारा आयोजित केलेल्या 2021 ऑनलाईन मराठी कथाकथन स्पर्धेसाठी मी माझ्या स्वलिखित कथेचा व्हिडिओ आज दिनांक 10 सप्टेंबर रोजी रेकॉर्ड करते आहे. मी शपथपूर्वक सांगते की या स्पर्धेचा निकाल जाहीर होईपर्यंत मी हा व्हिडिओ कुठेही प्रसिद्ध करणार नाही किंवा कुठेही पाठवणार नाही. तर तुमच्या समोर आता सादर करते माझी स्वलिखित कथा गुंता. ए, मी मारून टाकील तुला, बिलकुल आवडत नाहीस तू मला, जा इथून, चालता हो. आवाज ऐकून स्वप्ना धावतच किचन मधून बाहेर आली. बघते तर काय, सोहम आणि यश एकमेकांची गच्ची पकडून बसले होते. सोहम संतापाने थरथरत होता आणि यशने त्याला दाबून ठेवलं होतं. तिला एकदम धक्काच बसला. आतापर्यंत इतका समजूतदारपणे वागणारा तिचा मुलगा यश आज एकदम इतका आक्रमक व्हावा. तब्बल 5 वर्षांनी मोठा होता तो सोहमपेक्षा. आतापर्यंत तो किती सांभाळून घ्यायचा सोहमला, मग आज काय झालं असावं तिला कळेच ना. तिने कसबस दोघांना एकमेकांपासून दूर केलं आणि संतापाने यशच्या कांचिलातच भडकवली. यश अविश्वासाने तिच्याकडे बघत राहिला आणि दुःखानी संतापानी आदळआपट करत आपल्या खोलीचं दार लावून बसला. तिला एकदम गळून गेल्यासारखंच वाटलं. तिने सोहमला जवळ घेतलं आणि विचारलं, काय झालं होतं बेटा, का बरं मारामारी करत होते तुम्ही? अगं आत्या, यश म्हणाला की तो मला खेळायला बरोबर घेऊन जाणार नाही म्हणून. त्याचे सगळे मित्र त्याला हसतात माझ्यामुळे, त्याला लाज वाटते माझ्या वागण्याची. मग मला पण राग आला आत्या, म्हणून मारलं मी त्याला, सोहम तिला बिलगत म्हणाला. तिला एकदम भरून आलं, याला सांभाळावं की त्याला. सोहम तिचा भाचा, तिच्या सख्ख्या भावाचा मुलगा, 8 वर्षांचा. गेल्या 1 महिन्यापासून तो तिच्याचकडे होता. कोविड-19 प्रादुर्भावामुळे जेव्हा शाळा बंद होत्या, ऑफिसेस बंद होते, सगळे घरी होते, त्यावेळी काही दिवस सगळं सुरळीत चाललं. पण अचानक एक दिवस तिला तिच्या भावाचा फोन आला. फोनवर तो खूप चिंतेत असल्यासारखा वाटला. म्हणाला, अगं काय झालंय सोहमला, काहीच कळत नाही आम्हाला. एखाद्या पागल मुलासारखा तो ओरडतो, वस्तू फेकतो, खेळणी तोडून टाकतो, घरातल्या माणसांनाही ढकलतोय, मारतोय, काहीही सुचेन असं झालाय बघ. आणि या अशा परिस्थितीत त्याला कुठे डॉक्टरांकडेही आम्हाला घेऊन जाता येत नाहीये, काय करू आम्ही? स्वप्ना स्वतः डॉक्टर होती, पण तरीही तिला कळे ना की सोहमला अचानक काय झालं असावं ते. मग तिने त्याला आपल्याजवळ आणण्याचा निर्णय घेतला आणि सोहम सहज तयार पण झाला. स्वप्नाचे मिस्टर डॉक्टर, मनमिळाऊ मुलांमध्ये रमणारे, आणि यश, यशला तर जणू दुसरं भावंडच मिळालं. मग सोहम तिथे चांगलाच रमला, जणू त्यांचा दुसरा मुलगाच तो. वरवर सोहमचं वागणं अगदी नॉर्मल होतं, सामान्य होतं, पण असं नव्हतं याची चुणूक स्वप्नाला लवकरच लागली. सोहम बेटा, झोपत का नाहीयेस? रात्रीचे 11 वाजून गेले, यश तर केव्हाच झोपला बघ, काय झालं बेटा? अगं आत्या, तुला माहितीये अंधारामध्ये त्या खिडकीपाशी ना कोणीतरी उभं होतं. काय, कोण? अगं किडनॅपर्स होते ते, काहीतरीच तुझं रे. अगं खरंच आत्या, त्यांनी ब्लॅक कलरचे कपडे घातले होते आणि ब्लॅक कलरचा गॉगल लावला होता, आणि तुला माहितीये त्यांच्याजवळ एवढी मोठी ब्लॅक कलरची गन सुद्धा होती. काहीतरीच तुझं. बर, कशासाठी आले होते ते इथे? अगं मला किडनॅप करायला, अजून कशाला? सोहम भीतीने स्वप्नाला बिलगून झोपला. ती त्याला थोपटू लागली. तिला कळेच ना याच्या मनात काय चाललं आहे ते. तिच्या डोळ्यासमोरून त्याचं बालपण झरकन गेलं. अशक्त कमी वजनाचा सोहम तिला आठवला, त्याच्या आईला दूध न आल्याने वरच्या दुधावर तगलेला. अशक्त असला तरी बुद्धीने चाणाक्ष होता, पण बाकी प्रगती इतर समवयस्क मुलांपेक्षा जरा मागेच होती. 5-6 महिन्यांचा असावा तो तेव्हा दमा त्याच्या पाठीशी लागला. मग औषधोपचार, हॉस्पिटलच्या चक्रा याच्यातच तो अडकत गेला. त्याचं कोवळं बालपण त्याच्यात कोमेजून गेलं. शाळेत सुद्धा पूर्ण दिवस जाऊ शकला नव्हता तो कधीच. तिने एक सुस्कारा सोडला आणि प्रेमाने त्याच्या कपाळाचं चुंबन घेतलं. तशी त्याची झोप चाळवली आणि झोपेतही तो काहीतरी बडबडला. तिला वाटलं झोपेतही याचं मन शांत राहू नये, काय होत असावं बिचाऱ्याला, काय माहिती. सोहम, अरे सारखा सारखा येऊन मला हात का पुसतोयस बेटा? स्वप्नाने जरा चिडूनच सोहमला विचारलं.
अगं आत्या, तुला माहिती आहे माझ्या हातातून इनव्हिजिबल रेज निघत आहेत. काय? मग काय बरं निघत असतील, काय होणार त्याने? अगं ते रेज तुझ्या शरीरात एंटर करत आहेत. अरे करू देत ना मग, तिने जरा वैतागूनच म्हटलं. त्यांनी काय होणार आहे? अगं त्यामुळे तू आजारी पडशील ना. तिला आठवलं यश सुद्धा एक दिवशी तणतणतच आला होता आणि तिला म्हणाला होता, आई मी सोहमला माझ्या बरोबर खेळायला घेऊन जाणार नाही. तुला माहितीये हा खाली काय करतो? आम्ही खेळत असलो ना की हा त्याची हात मला सतत येऊन पुसत राहतो. सगळे मित्र मला हसतात, टोमणे मारतात, याला पाहून काही बाई कुजबुजतात. मी याला बिलकुल खेळायला घेऊन जाणार नाही आणि परत याला वर किडनॅपर्सची पण भीती वाटते. सतत घाबरून मला चिटकलेला असतो, लाज आणतो नुसती. सोहम उदास मनाने एका कोपऱ्यात बसून राहिला. स्वप्नाला वाटलं जसा कोळी एक एक धागा विणत जाळं तयार करतो, तसंच सोहमच्या मनामध्ये काल्पनिक विश्वांचं जाळं बनत चाललंय. तो फसत चालला आहे याच्यामध्ये. काय करावं, परिस्थिती तर दिवसेंदिवस बिघडत चालली होती. कधी कधी सोहम एकदम नॉर्मल वागायचा, पण कधी कधी अत्यंत आक्रमक व्हायचा, संतापायचा, खेळणी तोडून टाकायचा, ओरडायचा. ती आणि तिचे मिस्टर कसे बसे परिस्थिती शांतपणे हाताळण्याचा प्रयत्न करायचे, पण तिला माहिती होतं की समथिंग इज बॅडली रॉंग समवेअर. मग तिने वेळ न दवडता बालमानसोपचार तज्ज्ञांची अपॉइंटमेंट घेतली. डॉक्टर केळकर शहरातले एक अनुभवी नावाजलेले बालमानसोपचार तज्ज्ञ होते. ती त्याला घेऊन गेली त्यांच्याकडे. अर्थातच सर्वप्रथम ते सोहम बरोबर एकांतातच बोलले आणि मग स्वप्नाला त्याची सगळी हिस्ट्री विचारली. स्वप्नाशी बोलताना अर्थातच सोहम बाहेर प्लेरूम मध्ये खेळत होता. स्वप्ना स्वतः डॉक्टर असल्याने तिने सोहम बद्दलचे अगदी छोटे छोटे तपशीलही सविस्तरपणे डॉक्टरांना सांगितले. तिच्या भावाचं आणि भावजेचं पटलंच नाही कधी. दोघांमध्ये वैचारिक बौद्धिक तफावत फार होती आणि भावजईचं वागणं अत्यंत बालिश. सतत फोनवरती गप्पा करण्यात गुंतलेली. मुलाबरोबर कधी क्वालिटी टाइम घालवलाच नाही तिनं. मग मुलाच्या हातात लहानपणापासून मोबाईल. आणि तिचा भाऊ एका मोठ्या कंपनीत मोठ्या पोस्टवर इंजिनियर म्हणून कार्यरत, पण अत्यंत वर्कहोलिक, गंभीर, खेळकर नसलेला, मुलांमध्ये न रमणारा. या सगळ्यांचा परिणाम म्हणून की काय त्याचं व्यक्तिमत्व खुललंच नाही कधी. तिने डॉक्टरांना सांगितलं की ती जेव्हा जेव्हा माहेरी जायची तेव्हा तिला सोहमच्या वागण्यातलं वेगळेपण जाणवायचं. तिने तसं त्या दोघांना सांगण्याचा प्रयत्नही केला होता, पण त्या दोघांनी ते गांभीर्याने घेतलंच नाही कधी. डॉक्टर केळकरांनी तिचं म्हणणं ऐकून घेतलं आणि ते म्हणाले, डॉक्टर स्वप्ना, तुम्ही डॉक्टर आहात, सुज्ञ आहात. अहो सोहमला प्रेमाचा ओलावा मिळालाच नाही कधी. छोट्या शरीरामध्ये मोठा मेंदू असल्यासारखं झालाय त्याचं. त्याचा बुद्ध्यांक सुद्धा इतर समवयस्क मुलांपेक्षा जरा जास्तीच आहे हो. त्यामुळे त्याची बौद्धिक आणि भावनिक भूकही खूप आहे, ती कधीच पूर्ण झाली नाही. मग त्याने स्वतःच त्याच्यावर तोडगा काढला. तो काल्पनिक विश्व बनवायला लागला, त्याच्यात रमायला लागला. अहो तो इमेजरीज तयार करतो आहे, प्रतिमा, जसं किडनॅपर्सची, रेसची. आणि त्या प्रतिमांच्या भोवती तो गोष्ट विणत चालला आहे, त्याचं जाळं विणत चाललं आहे. ते विश्व त्याला आपलंस वाटायला लागलं आहे, ते विश्व त्याला आनंद देत आहे. तुम्हाला समजतंय का? इट्स व्हेरी डेंजरस स्वप्ना. त्यामुळे तो त्याच्या समवयस्क मित्रांबरोबर सुद्धा खेळत नाही. त्याला त्या खेळण्यामध्ये स्वारस्यच वाटेन असं झालंय. पण डॉक्टर, कधी कधी तो इतका संतापतो कशाने? कशाचा एवढा राग आहे की तो खेळणी सुद्धा तोडून टाकतो? डॉक्टर स्वप्ना, तो राग आहे अपेक्षा भंगाचा. इतके वर्ष आपण घरामध्ये आई वडिलांच्या आयुष्यामध्ये कोणी महत्वाच्या व्यक्ती आहोत किंवा होतो असं त्याला वाटलंच नाही कधी. त्याला आपलं काही अस्तित्व आहे हे जाणवतच नाही. माझा जगून काय उपयोग आहे असे विचार येडूशा मुलाच्या मनात येतात डॉक्टर स्वप्ना. मग अशी तो काय म्हणाला माहितीये? तो म्हणाला की मला आई वडिलांजवळ परत जायचंच वाटत नाही. मला आत्या आणि मामा खूप आवडतात, ते मला खूप खूप प्रेम करतात, समजून घेतात. यशही माझ्यावर प्रेम करायचा, पण आताशा तो माझ्यावर फार चिडतो हो. डॉक्टर काका, तुम्ही मला सांगा मला काय झालंय, मी पागल आहे का? स्वप्ना, तुम्हीच सांगा, एवढ्याशा मुलाच्या मनामध्ये केवढं मोठं वादळ थैमान घालत आहे. तुम्हाला कळतंय का हे किती डेंजरस आहे ते? असो, मी त्याला काही औषधं चालू करतो,
त्यामुळे त्याचा आक्रमक स्वभाव थोडासा शांत होईल. पण तुम्हाला एक सांगू, खरी समुपदेशनाची गरज आहे ती त्याच्या आई वडिलांना. आत्ता जर त्या दोघांचं वागण्यात फरक पडला नाही तर सोहमचं भवितव्य अत्यंत अंधकारात आहे. लवकरच काय तो निर्णय घ्या. तुम्ही किती दिवस त्याला आपल्याजवळ ठेवून घेणार आहात? उदास मनाने ती क्लिनिकच्या बाहेर पडली. परतीच्या वाटेवर दोघंही चुपचुपच होते. अचानक सोहम तिला म्हणाला, आत्या तू मला सांग, आपण डॉक्टर काकांकडे का बरं गेलो होतो? अरे बेटा, तुला दम्याचा त्रास आहे, खोकला येतो ना सारखा सारखा, म्हणून. मग डॉक्टर काकांनी औषधं का लिहून दिलीत मला? अरे ती तर टॉनिक्स आहेत बेटा, तू स्ट्रॉंग व्हावास ना म्हणून. नाही आत्या, मला सगळं माहितीये मला काय झालं आहे आणि डॉक्टर काकांनी मला औषधं का लिहून दिली आहे तेही मला माहितीये. स्वप्ना हतबुद्धच झाली. तिची लढाई सोपी नव्हती. एका बाजूला यश होता, एका बाजूला सोहम होता. सोहम जो काल्पनिक विश्वांच्या जाळ्यात फसत चालला होता आणि यश जो पौगंडावस्थेच्या उंबरठ्यावर होता. दोघांनाही तिची खूप खूप गरज होती. याच्याकडे लक्ष दिलं तर दुसऱ्याकडे दुर्लक्ष होणार होतं. तिला तोल सांभाळायला हवा होता आणि जर तोल बिघडला तर दोघांचंही भवितव्य अंधकारातच होतं. तिला वाटलं आता कोळी तिच्या मनातच एक जाळं विणायला लागलाय. एका टोकाला यश आहे तर दुसऱ्या टोकाला सोहम आहे. ती दोघांपर्यंत पोहोचण्यासाठी धडपडते आहे पण ती फसतच चालली आहे, त्याचा गुंताच होत चाललाय. आणि त्या गुंत्याला सोडवण्याचा ती कसोशीने प्रयत्न करते आहे पण तिला त्यात अपयश येत आहे. धन्यवाद.